नागपुरात कोरोनाने कहर केलाय नाही नाही म्हणता कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून रविवारी दोनशे बासष्ट जण बाधित झाले आहे यात हिंगणा येथील जैताळा भागातील राय इंग्लिश स्कूलमधील अडतीस विद्यार्थी बाधित निघाले आहे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी या शाळेचे विद्यार्थी कोरोना बाधित निघाल्याचे सांगितले शुक्रवार पंधरा जुलै रोजी शाळेतील मुलांची आर टी पी सी आर करण्यात आली होती सोळा रोजी नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले रविवारी याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असे जोशी यांनी सांगितले सरसकट कोणत्याही शाळेची तपासणी करण्यात येणार नाही पालकांनी वा शाळा संचालकांनी विनंती मागणी केल्यास नमुने घेण्यात ते येतील असे जोशी यांनी स्पष्ट केलंय राय इंग्लिश स्कूलचे संचालक एम एम राय यांनी शाळा बंद ठेवणार असल्याचे सांगितले शाळेतील शिक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे आम्ही सर्व मुलांच्या पालकांना मुलांची आय टी पी सी आर करायला सांगणार आहोत त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यावरच शाळेत प्रवेश देऊ त्यांच्या अभ्यासाचे नुकसान होऊ देणार नाही असे राय यांनी सांगितले तीन जुलै पासून नागपुरात कोरोना बाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे बार बार उठो बैठो उठो, उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्लू डब्ल्यू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम